यानंतर पुन्हा मुंबईत जाऊयात. मुंबईत माटुंग्यामध्ये सुद्धा सात आसरा मनमाला देवीचं मंदिर आहे. ही देवी माहीम आणि माटुंग्याची ग्रामदेवता मानली जाते. नवरात्रीनिमित्त 1971 पासूनच मंदिरात देवीची उत्सव मूर्ती बसवण्यात आलेली आहे. 200 वर्षांचा इतिहास असलेलं हे मंदिर आहे आणि पूर्वी इथं तलावसुद्धा होता आणि या तलावाचं नाव होतं मनमाला आणि याच तलावाच्या नावावरून या देवीचं नावसुद्धा मनमाला देवी असं ठेवण्यात आलं असं स्थानिक सांगतात. तसंच मंदिराच्या गाभाऱ्यात देवीची सात स्वयंभू मूर्त्या देवीच्या आहेत. कारण ही मूर्ती खरं तर यात खोकला देवी आहे, शीतला देवी आहे, मनमाला देवी आहे, केवडावती देवी, तसंच चंपावती देवी, जरीमरी माता आणि संतोषी देवी अशा देवींच्या मूर्तींचा इथं समावेश आहे. याचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी राजश्री वाघमारे यांनी. मुंबईच्या माटुंगा परिसरात साती आसरा मनमाला देवीचं मंदिर आहे. ह्या मंदिराला जवळपास 200 वर्षाचा इतिहास आहे. हे मंदिर नक्की कसं आहे, या मंदिराची कथा काय आहे, या मंदिराबद्दल आख्यायिका काय सांगितल्या जातात, या सगळ्या आपण इथे असलेल्या भाविकांकडून आणि तिथे असलेल्या पुजाऱ्यांकडून जाणून घेणार आहोत. सर, काय सांगेल या मंदिराची आख्यायिका काय करणार? मंदिराची आख्यायिका म्हणजे हे मंदिर 200 वर्षापूर्वीपासून आहे. आमचे वाडवडील इथे पूजा करायचे. पूर्वी इथे मोठा तलाव होता. तलावाचा एक भाग आता हे विहीर आहे. या विहिरीच्या पाण्याने आंघोळ केल्यावर त्वचेवर शरीरावर काही उठलं असेल, गौर कांजण्या किंवा काही डाग वगैरे, 7 दिवस इथे येऊन पाणी आंघोळ केल्यावर ते बरं होतात. आणि ज्यांना काही नवस बोलायचे असतील ते माणसं येऊन नवस बोलतात, ते नवस पूर्ण होतात. असं हे आहे म्हणजे मुंबईचा इतिहास. आमचे वडील होते बघा, तिला वडील होते, त्यांचे वडील होते, आई होती, आता मी आहे. म्हणजे मी स्वतः आता आई गेल्यानंतर मी इथे असतो. असं म्हणतात म्हणजे ज्या पद्धतीने आपण असं ऐकलंय की जवळपास 7 मूर्ती होत्या की ज्या स्वयंभू आहेत, त्याबद्दल काय सांगा? हा, स्वयंभूमूर्ती पूर्वीपासून जे ह्या आमच्या वाडवडिलांना सापडलेल्या आहेत, ते म्हणजे ह्या तलाव सापडल्या आहेत की विहिरीत सापडल्या ते मलाही नाही माहीत, पण इथे ह्या सात मूर्त्या पूर्वीपासून आहे. 7 असं म्हणतात. नवरात्रीचे हे 9 दिवस आहेत, मात्र इतर दिवशी सुद्धा इथे प्रचंड गर्दी असते. प्रचंड गर्दी असते, खूप गर्दी असते आणि सगळे भाविक आपल्या स्वतःच्या मनाने खूप लांबून येतात. पुणे, सातारा, कराड, कोल्हापूर ह्या इकडून सगळे लोक इथं पाया पडायला येतात. ज्याच्या अंगावरती काही उठलेलं असलं किंवा काही, या विहिरीतले एक बुंद जरी पाणी घेऊन गेले तरी सगळ्यांचं दुखणं पार होऊन जातं. असे या देवी मानलेल्या देवी आहे. अच्छा, तुम्ही किती वर्ष झालं या देवीच्या इथे? 50 ते 60 वर्ष मी इथे आहे. बाजूलाच राहते. माझे दीर पण थोडेसे मेंटली रिटार्डेड आहेत, पण त्यांच्या मनाला पूर्णपणे शांतता, समाधान आणि आमच्या घराला पण समाधान केवळ मनमाला देवीच्या दर्शनाने आहे. गेले 50 ते 55 वर्ष मी इथे दर्शनासाठी येते आहे. हे भाऊ पण माझ्या ओळखीचे आहेत. सगळेजणं खूप जवळचे आहेत आमच्या. बस एवढंच मी म्हणू शकते. मी आता आली नवीनच, 2-3 महिने येतो. अनुभव आहे का? मस्त. माझा मुलगा मतीमध्ये आहे. थोडासा आता छान म्हणजे थोडा वागतो या देवीकडे आणल्यापासून. देवीकडे प्रत्येकाची एक वेगळी भावना असते. प्रत्येकजण आपली भावना, आपलं प्रेम घेऊन या देवीकडे येतं आणि ही देवी ती भावना पूर्ण करते. ती आपली जी काही मागणी आहे ती पूर्ण करते असं सगळ्या भाविकांना वाटतं. कॅमेरामॅन नितीन खरतसह राजश्री वाघमारे, साम TV News.